E, cel pardeși leu curțel. Ata voi? Ata zaiță e zahara în ăla. E dahavara zahara, rai li dana aici. E zahara pur, sunt zahara recamare cam oata la glegă. Vasu e întâi la caiu tăi, e dat man sienă, părăt părăt man sienă, e mă apla apla zahara la ulei, dar s-a gândit să tare eu ustit. Zahara cu tălaga e dacu, ei. Tra mi două gățal la, n-au rabai cu. Care în zahara e dacu n-a nazi mădii. Mădii și tau urma, chiar dicchi mădii. Te gemulă. Zaga n-ai nătea, la nele zahara părăt rati le adun, ei. Hrăna nu le ali bănu. A? E pahilea baza ta copra tikarata Ani hii sagli purin total zahara aici na Mag hii tuvar zahale zahara Mag hii kasa zara arda nimand vata lagali ga Bara bara ga nahi Hava hii Hia dagda parinta Lava lagti zahara Hoi Tita pan doan lava lagti di Adi apun kai kanta pukta entri la evdi zaga turti Tita kai gaadi zaat mai Eja mula Hita hia dagda pasna हे तोर गाडी जाती एवढ्यातन आणि ही राहिलेली 70-80 झाड लावा लागते तिथे का नाही ग त्याच्यामुळे जरा झाड घेऊन याव म्हणलं आणि बाकीचं मग सगळं वास्तुशांती झाल्यावर हे पूर्ण जे आहे ही हिरवळ हिरवळ दिसणार आहे तुम्हाला टाकेपर्यंत हा शेती दिसणार आहे शेप बाई लय भारी भारी करते पोर सांगतो मी तर झाडं घेऊन येतो होय हे सगळं हिरवं दिसणार आहे तर काय सजा नाही फक्त गाडी लावायला जागा आणि पूर्ण हिरवं का नाही ग खायची झाड लय नव्हती खायची झाड लावून कोण म्हणत होत ना नाही 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 आता खायची झाड असं लावतो नात खोळ झालं पाहिजे कार्यक्रम त्याला शिवानी जाऊ का आम्ही पण आता आम्ही खायची झाड आणणार नव्हतो त्याला अजून टाइम आहे हा त्याला टाइम आहे वाशादी झाल्यावर वो नांगरून कुळपून घ्यायचं इथं ए चल खुशी जाऊ का आम्ही हा तुला मोबाईल आहे ना मोबाईल टीव्ही ठेवला इथं आम्ही जाऊन झाड घेऊन येत आहोत राहिलेली सगळी त्यामुळे ही लाईन अशी पूर्ण हिरवी दिसली पाहिजे वाशंत्र आल्यावर होय चला जाऊया शिवानी नाक लागलावली नखपालीच ग औ लागली कशी काय लागली जाऊ आम्ही झाड आणता मस्त पैकी टीव्ही बघत बसा हा बर बर दाखव दाखव मम्माला बोलव की कुठे गेली मम्मा मोबाईल मध्ये नाही मम्माच्या कलर सारखे आणायचे त्या मम्माचा कलर कसा आहे तसला गुलाबी गुलाबी खुशा बर 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 चालतं चालतं हां ठीक आहे ठीक आहे खुशा बाय बाय आला बघा सोलापूर मध्ये आता हे झाड बघ किती भारी भारी आहेत बघ हा लय भारी मेन चौकात जायची बघ तिथे सिद्धेश्वर मंदिराच्या अलीकडे त्या दिवशी मी नेलेली आहे ती बघ ही ह्यातली काय 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 पेरू परत नाही जरा पेरू परत नाही पेरू आले की मग काय जर विचारू की लावून टाकू मागते चिटकून बसते ग इतर लय असं म्हणजे आपल्या घरी नातखोळा डेंजर मध्ये त्या दिवशी ही पण आहे आपल्या ही पण आहे ना लाल फुलं आपल्या घरी आहे ना हे हाय पुन्हा म्हणलं तर इकडे ही पण आहे ही पण आहे ही हे आपलं ही आहे ही पण आहे ही पण आहे घरी आपल्या हाय की आई मोठी लावलेली माग मग अजून चापा आहे ही पण आहे दोन चार प्रकार अजून काय काय हे काय येऊन बरं दिसते काय हे नाही आपल्याकडे वड आहे काय पिपळाचं पण आहे आपल्या पिपळला आहे आपल्यात ये इकडं हे नारळाचं झाड काय करू माहित आहे का परत आपलं झालं ना पाठीमाग सगळं वाशांती तेव्हा घेऊन जाऊ बदमाला आता नको का न्यायचं परत का न्यायचं बदाम न्यू घे आता
कुठे घेतले घ्यायचं चकू झाड आहे आंबा हाय आंबा 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 काय घे हो ही बघ ही जांभळा झाड आहे तर भरपूर झाड आहे तिथे हा इनडोर प्लांट पण आहे आउटडोर प्लांट बी आहे ते सगळे हो हे सगळे आतली झाड हा लिंबुनी ही करदळी निशिगंधा हे पण आहे आमच्या घरी हा गुलछडी आहे जेड प्लांट आहे घरी आपल्या फुलाची बी आहे ती भरपूर काय काय ठीक आहे ही पण घेतली आहे हा लिलीच ही पांढरवालं लिली झाड ही आपली झाड एवढी झाड घेतली ती आणि इथे एवढी घेतली ती चाली बरं मोहळा मोहळ गुलमोहर पार्क शेजारीच आहे होय झाली झाड आपले घेऊन लावा पडापडा जाऊन आता होय हा लय प्रकारची वरायटी नक्की आखुनी बी होय सगळ्या प्रकारचे झाड भेटते तिथं नावच नाही आलं नाव काय अंकिता नर्सरी मेन सिद्धेश्वर मंदिर पार्क मैदान शेजारीच आहे ना हा सिद्धेश्वर मंदिरच आहे बॅक साईडला तर बराबर लाल पानाच त्याला कोणतं झाड म्हणायचं कन्हेरी कन्हेरी रोडच्या रोडच्या मध्ये लावते बघा लय भारी फुटवायला लय लय फुटवायला बेकार लय फुटवायला कन्हेरी तीन प्रकार तीन फुलं लिंबुनी पण आहे लिंबुनी बदाम ही गोल्डन प्लांट ही लिंबू तर मित्रांनो सगळी झाडे घेतली बरं का तर आपल्या पार्क मैदानाच्या पाठीमागेच आहे तिथं सिद्धेश्वर मंदिर आहे पाठीमागे आलं तर चौकात कॉर्नरात आहे नाव नाही नर्सरीला पण कॉर्नरात आहे तुम्हाला लगेच ओळखू येते दोन नर्सरी आहेत पलीकडे नर्सरीमध्ये आहेत माणसाची तिथं तर भारी झाड आहे ती भारी भारी घेतली आम्ही कसं होतंय मी आलो पामची झाडे घ्यायला पण ती झाडं एवढी भारी भारी होती सगळीच घेऊन आलो मी एक 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 तर आपल्याला वाशन झाल्यावर लय भारी गार्डन करायचं मस्त बी गार्डन पुढे झाले खायचे झाडं आजी एवढे लावतो ना माणसं खाऊन खाऊन वाटली पाहिजे झाडं तर जाता आता खरीद झाली आमची ओके बाय बाय परत लावतो झाड घर गेले वा झाड लावताना पण एक ब्लॉग होईल ओके चला तर त्या दिवशी आणलेली रोपं बघा इथे लावली ती इथे एक लावली अजून चटकायचं आहे इथे एक लावले आणि हे इथे एक लावले तर मोठं झाल्यानंतर खूप छान दिसली आणि बाकीची जी आणली होती आपण अरेका पामची झाडं ते पण दाखवून घेतो कुठं लावली चला शिवाने त्या दिवशी आणलेलं झाड कुठं लावली दाखवू चल आपण इकडं चली हा ही दोन बारकी बारकी आहेत ती ही अख्खी लाईन झाडाची हां नवीन त्या दिवशी आणलेली झाड का नाही तर ही बघा हे असं दिसणार आहे परिषद लय मोठं आणि अजून दोन आणलेलं ती पण दाखवू बदमाचं आणि ती आणलेलं चल आतमध्ये चली इकडं बघा ह्या इथं नियोजन काय तर आहे त्याच्यामुळे ही मध्येच लावलंय झाड हां हे येतं हे बकुळ आणि ही बदमा झाड आणलेलं त्या दिवशीचं हां तर इथं का नाही आपल्याला मस्तपैकी परत नियोजन करायचं आहे ते नंतरच बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तर ही दिसणारे कमान मोठी आणि इथं राहिलेली दोन झाड लावली ती इथं पण पेरू झाड आहे आणि पामचं झाड आहे काय गं आणि ही बघ लिंबू झाड आणलेलं ही टाकी आपली पेरू लागलेली हां आणि टाकी यामध्ये बरोबर लावले लिंबूचं झाड याला पेरू दाखवत थांब आपण बघा हे पेरू किती लावले दाखवा किती सत आठ दहा पेरू राहिले तर हे नंतर गार्डन लय भारी वाटतं वास्तुशांती झाली का नाही ए पेरे वास्तुशांती झाली का नाही मस्तपैकी गार्डन तयार होणार आहे ती नंतर दाखवू आपण हां हां खावा चला